विदर्भामध्ये उद्यापासून पावसाचा जोर वाढणार आहे असा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. अमरावतीमध्ये पावसामुळे आल्हाददायक वातावरण आहे. संपूर्ण शहरावर धुक्याची चादर पाहायला मिळतीये. गेल्या आठवडाभरापासून शहरात सातत्यानं पाऊस पडतोय. याचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यानं खास झी 24 तास प्रेक्षकांसाठी चित्रित केलंय. 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पुन्हा अतिवृष्टी झाली आहे आणि गेल्या 24 तासांमध्ये 85 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. धरणामध्ये 21.50 TMC इतका आता पाणीसाठा झालाय आणि धरण 63% भरलंय. वारणा नदी पात्रामध्ये 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे चाकरमानी आणि शालेय विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. आज पहाटेपासून पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवाही निर्माण झाला. पावसामुळे मुंबईत साथीचे आजार आता डोकं वर काढू लागलेत. मुंबईमध्ये डेंग्यू, लेप्टो, स्वाईन फ्ल्यू हे पावसाळी आजार वेगानं फोफावतात. चिकनगुनियाचे रुग्ण सापडू लागलेत. अवघ्या 15 दिवसात पावसाळी आजारांचे रुग्ण दुपटीनं वाढलेत. स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण 15 दिवसांमध्ये 5 पट वाढलेत. पिंपरी चिंचवडमधला धक्का उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चांगला जिव्हारी लागलाय. त्यामुळे अजित पवारांनी आज पिंपरी चिंचवडमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व माजी नगरसेवकांची बैठक बोलावली आहे. पुण्यामध्ये सुरू असलेल्या या बैठकीमध्ये नगरसेवकांसोबत पक्ष संघटनेबाबत ते चर्चा करणार आहेत. मुंबईमध्ये भाजप कोअर कमिटीची 2 दिवसीय बैठक होणार आहे. आज आणि उद्या या बैठकीचं आयोजन केलेलं आहे. बैठकीत महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही महत्वाचे भाजपचे नेते उपस्थित असतील. पुणे जिल्ह्यातल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनामध्ये तातडीची बैठक आहे. पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती लोकसभेतले पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज संध्याकाळी 4 वाजता ही बैठक शिवसेना भवनात होईल. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक आहे आणि 22 जुलैपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. 23 जुलैला देशाचं बजेट सादर होणार आहे. त्यापूर्वी ही बैठक बोलावली आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या 7 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीनं उद्या बैठक बोलावली आहे. मुंबईमध्ये गरवारे क्लब इथं बैठक होणार आहे. त्यासाठी आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. वाघनखांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंपली आहे. विरोधी पक्षाचे लोक म्हणजे इतिहासकार नाहीत असा टोला सुधीर मुनगंटीवारांनी लगावला. तर विरोधकच नव्हे तर इतिहासकार सुद्धा यावर टीका करतात असं प्रत्युत्तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलं. राज्य सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची लवकरच बातमी मिळेल असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. कोल्हापूरमध्ये इंडिया आघाडी आज शिवशाहू सद्भावना रॅली काढणार आहे. विशाळगड इथल्या घटनेचा निषेध करण्यासाठी इंडिया आघाडी आणि शाहूप्रेमी ही रॅली काढणार आहेत. दुपारी राजर्षी शाहू समाधीस्थळ ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशी ही रॅली असेल. वादग्रस्त प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार वाशिम पोलिसांकडे केली होती आणि त्यावर वाशिम पोलिसांनी तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग केली आणि त्याच्या चौकशीसाठी आणि जबाब नोंदवण्यासाठी पूजा खेडकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पुणे बाल न्याय मंडळाच्या 2 सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीला किरकोळ अटींच्या आधारावर तात्काळ जामीन मंजूर करण्याच्या प्रक्रियेत चुका झाल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलं. लातूर नीट पेपरफुटी प्रकरणातील फरार आरोपी एरण्णा कोनगुलवार याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज लातूर कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे आणि या प्रकरणामध्ये CBI आतापर्यंत 3 जणांना अटक केली. एरण्णा हा 4th आरोपी आहे. तो आपल्या कुटुंबासहित फरार आहे. नीट प्रकरणातील महत्वाचा आरोपी गंगाधरच्या जप्त केलेल्या मोबाईलमध्ये सांकेतिक भाषेतून करण्यात आलेल्या शेकडो मेसेजेसची उकल करण्यात CBIला आता यश आलंय आणि त्यानुसार संजय जाधव, जलील पठाण आणि गंगाधर यांच्यातला समान धागा हा CBIला सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यवतमाळमध्ये कंत्राटदारांनी 4 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले. रस्ते आणि पुलाच्या कामाचे 550 कोटी रुपये शासनाकडे अडकले, मात्र हा निधी आणण्यासाठी पालकमंत्र्यांचा एकाही लोकप्रतिनिधीने पुढाकार घेतला नसल्यानं कंत्राटदारांनी हे आंदोलन सुरू केलं. कल्याण कसारा रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या उंबरवाणी रेल्वे स्थानकाच्या छताला गळती लागली. गळतीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. विशेष म्हणजे आत्ताच नव्यानं बनवलेल्या या शेडला गळती लागली आहे. त्यावर ठेकेदारानं केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल झाली. मुंबई वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतुकीची कोंडी झाली. गोरेगाव ते अंधेरी दरम्यान वाहतुकीची कोंडी झाली. संततधार पावसानं रस्ते वाहतूक बंद झाली. मुंबईत एअरपोर्ट लोडरच्या 600 जागांसाठी तब्बल 25,000 अधिक अर्जदार विमानतळावर पोहोचले. त्यामुळे मुंबई विमानतळावर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. मंगळवारी एअर इंडिया कंपनीकडून ही भरती करण्यात येत होती. पुण्याच्या मंजर बाजार समितीत वखारी साठवलेला कांदा सडू लागला. सध्याच्या वातावरण बदलाचा हा फटका कांद्याला बसतोय. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. कांदा सडायला सुरुवात झाल्यानं याचा उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे. गडचिरोलीमध्ये दुसऱ्या स्टील प्रकल्पाची पायाभरणी झाली आहे. सुरजागड इस्पात लिमिटेड स्टील प्रकल्पाचं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं आणि याद्वारे 10,000 कोटींची गुंतवणूक आणि 10,000 तरुणांना रोजगार मिळणार आहे. मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा 2 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येतोय. आज आणि उद्या दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येईल आणि मुंबई गोवा महामार्गावर कोलाडजवळ म्हैसदरा नदीवर नवीन पुलासाठी गर्डर टाकण्यात येणार आहे. त्यासाठी हा ब्लॉक आहे. मध्य रेल्वेनं विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये विना तिकीट प्रवाशांची संख्या वाढली आहे. जूनमध्ये फर्स्ट क्लासमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या 14,000 फुकट्यांवर कारवाई करण्यात आली. मुंबईत लेप्टोचा प्रसार रोखण्यासाठी कीटकनाशक विभाग मूषक संहार मोहीम राबवत आहे आणि या अंतर्गत गेल्या 7 महिन्यामध्ये 2.5 लाख उंदरांचा खात्मा करण्यात आला आहे. विषारी गोळ्या टाकून उंदीरनाशक मोहीम राबवण्यात येते.